नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या सगळ्याच मराठी या चॅनल मध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहे डोंबळीत आणि मी थांबलेलो आहे माझ्या फेवरेट हॉटेलमध्ये, हॉटेल मालवणी चमचमीत. इथे उत्तम पद्धतीचं मालवणी जेवण मिळतं. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो. चला, मित्रांनो मस्त अशी सुरमय थाळी मागवली आहे. बघा किती जबरदस्त आहे. त्यात तुम्हाला इकडे मिळते भाकरी, सोलकढी, सुरमय फ्राय, रस्सा, सुका जवळा, कांदा आणि चटणी. वा. आणि हे मागवलं आहे चिकन थाळी, ज्यात बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त उकडलेलं अंड आणि ही चिकनचा रस्सा. आणि हे खाणार आहे ओवी. माझ्यासाठी मी मागवलं एक खास चिकन सुक्का. बघा किती टेस्टी दिसते. आणि त्यासोबत हे आपले कोंबडी वडे, जबरदस्त. चला आता याचा आस्वाद घेऊया. तर मित्रांनो, उत्तम अशी चव आहे या चिकन सुक्याचं मी मागवलं. तर मी हे सांगेन की इकडे नॉनव्हेज खूप उत्तम मिळतं, फ्रेश मिळतं, पण हे व्हेज ही जेवण तुम्हाला खूप सुंदर मिळणार. जसं की काळा वाटाणा सांबार, बटाट्याची भाजी, सगळं. तर व्हेज लोक नाराज होऊ नका, तुम्ही इकडे येऊ शकता आणि हे आस्वाद घेऊ शकता. इकडे आता मी हे पटापट संपवतो मग तुम्हाला भेटतो. चला. पोटभर जेवणानंतर आम्ही मागवली आहे सोलकढी. बघा किती जबरदस्त दिसते आणि कलर किती भारी आहे. असं वाटतंय चार ग्लास मीच पिणार. तर मित्रांनो, आपलं जेवण तर झालेलं आहे. उत्तम असं चमचमीत जेवण होतं. आणि हे जे तुम्हाला दिसतात हे इकडचे ओनर आहेत. तर आपण ह्यांच्याबद्दल माहिती थोडी जाणून घेऊया की ह्यांचं नाव काय आहे, किंवा ह्यांनी हे हॉटेल कधी चालू केलं. तर काका, तुमचं नाव सांगा आणि बाकी तुमची माहिती सांगा. मी जितेंद्र नाईक. 2003 साली हे हॉटेल आपण चालू केलेलं आहे. माझे मामा मच्छिंद्र कांबळी यांच्या संकल्पनेतून हे हॉटेल मी सुरू केलं आणि आज 19 वर्ष झाली आहेत या हॉटेलला. आणि तुमचं गाव कुठलं? आमचं गाव चेंदवन, कुडाळ. अच्छा, कुडाळचं. आणि आजोळ आमचं रेवंडी. अरे वा. पण तुम्हाला काका एक सांगेन की तुमच्या इकडची जी चव आहे ती एवढी वर्ष बदलली नाही. तुमचे जे कुक्स आहेत किंवा तुम्ही हे सगळे मसाले घरगुती पद्धतीचे असतात. अरे वा. आपण स्वतः बनवतो हे. अरे. आणि माझी मिसेस स्वतः किचन मध्ये उभी राहून ते सगळं करून घेते त्यांच्याकडून. त्या बात आहे. त्यामुळे इतके वर्ष आम्ही खाली आपल्याला ओरिजिनल जी मालवणी टेस्ट आहे अगदी लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. अगदी बरोबर. आणि ते खरं तसंच. आणि म्हणून मी इतके वर्ष इकडे येतोय. पण लोकांना कळवा म्हणून तुम्ही इकडचा पत्ता सांगा की हे हॉटेल कुठे आहे तुमचं. डोंबिवलीला टिळक चौक आहे, आपल्या टिळकांच्या पुतळ्याच्या मागे आपलं हॉटेल आहे. डोंबिवली ईस्टला. ईस्टला, पूर्वेला. ओके ओके. तर मित्रांनो, मस्त होतं हे मालवणी हॉटेल आणि मस्त तेवढंच मस्त त्याचं मालवणी जेवण. नक्की या हॉटेलमध्ये जर तुम्ही इकडे डोंबिवलीमध्ये आसपास कुठे राहत असाल तर, आणि जर तुमची डोंबिवलीला व्हिजिट जरी झाली आणि तुम्हाला मालवणी हॉटेल मालवणी जेवण जेवायचं असेल तर नक्की या हॉटेलला भेट द्या.
आणि मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.